आपले ओठ हे आकर्षक असलेले कोणाला आवडणार नाहीत। खरं तर आपण आपल्या ओठांना आपल्या त्वचेप्रमाणे जपत असतो, कारण की ओठ हा आपल्या सौंदर्याचाच एक अविभाज्य असा भाग आहे। पण हेच ओठ सतत कोरडे होत असतील आणि फुटत असतील तर याचा नक्कीच आपल्याला त्रास होतो। मग अशा वेळी नक्की काय करायचं किंवा यावरती काही घरगुती उपाय आपल्याला करता येतील का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात। तर आपल्याला यावरती नक्कीच घरगुती उपाय करता येतील। ओठ फुटण्याचे आणि कोरडे पडण्याची काही विशिष्ट कारणं असतात, ती नेमकी कारणं काय आहेत हे आधी आपण समजून घेऊयात। सतत ओठ चावण्याची अथवा जीभ फिरवण्याची सवय असल्यानं ओठ फुटण्याची शक्यता असते। सूर्यकिरण जास्त पडल्याने किंवा अधिक धूम्रपान केल्याने सुद्धा ओठ कोरडे पडतात। कधी कधी आपण वापरत असलेल्या टूथपेस्ट मधील त्वचेचा त्रासदायक घटक हे सुद्धा याचं कारण असू शकतं। तसेच काही औषधं ज्यामध्ये केमोथेरपी ड्रग्स असतात त्यामुळे सुद्धा ओठ फुटणे आणि कोरडे पडू शकतात। आता आपण ओठ फुटण्याचे आणि कोरडे पडण्याची काही कारणं पाहिलीत, आता त्यासाठी काय काळजी घ्यावी आणि त्यासाठी घरगुती उपाय काय असू शकतात हे देखील आता पाहूयात। ओठ फुटू नयेत किंवा ते कोरडे पडू नयेत म्हणून तुम्हाला काही काळजी सुद्धा घ्यावी लागेल। जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा खूप प्रदूषण असल्यामुळं तुमचे ओठ हे खराब होत असतात, त्यामुळे घरातून बाहेर पडताना कॉटनचा कपडा तुमच्या ओठांभोवती व्यवस्थित गुंडाळून घ्या किंवा मास्कचा वापर करा। तसेच तुमच्या शरीराला पाण्याची गरज असते, त्यामुळे किमान 8 ग्लास पाणी दिवसभरातून प्यायलाच हवं। सतत पाणी प्यायल्याने तुमचे ओठ हे व्यवस्थित मॉइश्चराइज राहतात, त्यामुळे कोरडे पडण्याची शक्यता ही फार कमी असते। तुमचे ओठ कोरडे पडतात तेव्हा त्यावरील साल निघायला लागते, असं असेल तेव्हा काही जणांना ओठ चावायची अथवा दातांची साल काढायची सवय असते, पण असं करणं योग्य नाही। असं केल्यामुळं तुमचे ओठ खराब तर होतातच, शिवाय त्याचा कोरडेपणा हा अधिक वाढतो आणि ते अधिक फुटायला लागतात, त्यामुळे याची काळजी जरूर घ्या। तसेच फुटलेल्या आणि कोरड्या ओठांसाठी तुम्ही घरात देखील अत्यंत चांगले असे रामबाण उपाय करू शकतात। त्यासाठी कोरफड घेऊन त्याला मध्ये छेद द्या आणि त्यातील जेल एका वाटीत काढून घ्या। ही जेल तुमच्या ओठांना लावून रात्रभर तसेच राहू द्या। सकाळी उठल्यावर गार पाण्याने ते धुवून घ्या। तुमच्या ओठांवर मधांचा थर लावून दिवसातून 2 ते 3 वेळा त्याचा मसाज करा, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तसेच लिंबूचा रस काढून त्याचे ओठांवरती मसाज केल्यावर सुद्धा फरक जाणवेल। झोपण्यापूर्वी ओठांवर दुधाची साय लावावी, ज्यामुळे ओठ मऊ होतील आणि कोरडेही पडणार नाहीत। नारळ तेल दिवसातून किमान 3 वेळा लावल्यास ओठ कोरडे पडणार नाहीत। तसेच तुमच्या ओठांच्या समस्यांविषयी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेऊ शकता।